गुजरात निवडणुकींच्या तारखांची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश सोबत निवडणुकांची घोषणा न केल्यामुळे विरोधी पक्ष निवडणूक आयोगावर तोंडसुक घेत असतानाच यावरून सट्टा बाजार देखील गरम झालाय. नेमक्या किती तारखेला निवडणुका होणार यावरही पंटरांनी सट्टा लावलाय. चुनाव का ऐलान क्यों नहीं हो रहा? देश के अंदर पहली बार ऐसा हुआ कि चुनाव के परिणामों की घोषणा हो गई है लेकिन चुनाव का ऐलान अभी तक नहीं हुआ. है कि चुनाव की डेट जो है वो इलेक्शन कमीशन के बजाय मोदी डिक्लेयर कर सकते हैं, ऐसी बात नहीं. मैं तो बार बार कहता हूँ कि चुनाव कमीशन ने बोल दिया है कि हम भाजपा में जुड़ेंगे नहीं लेकिन हम भाजपा को बाहर से समर्थन करेंगे. पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांच्यासह गुजरातमधल्या तमाम विरोधी पक्षांनी गुजरात निवडणुकीच्या तारखा जाहीर न करण्यावर आक्षेप घेतलाय. गुजरातचे सरकारी कर्मचारी पूरग्रस्तांच्या मदतकार्यात अडकलेत आणि याच कर्मचाऱ्यांना निवडणुकीचं काम करायचं असल्यामुळे तारखांची घोषणा करण्यात आली नसल्याचं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. यावरून देशात राजकारण रंगलं असताना सट्टा बाजारालाही यामध्ये रस निर्माण झालाय. गुजरात आणि हिमाचलमध्ये मतमोजणी 18 तारखेलाच होईल हे निवडणूक आयोगानं जाहीर केलं असलं तरी गुजरातचं मतदान कधी होणार हे मात्र अद्याप समजलेलं नाही. सोमवारी सट्टा बाजारातल्या पंटरनी गुजरातमध्ये कधी मतदान होणार यावर सट्टा खुला केलाय. 9 नोव्हेंबरला हिमाचल प्रदेश बरोबर मतदान होणार याला 5 रुपयांचा भाव आहे. 23 ते 30 नोव्हेंबर दरम्यान तारखांना 3.5 रुपये तर 1 ते 7 डिसेंबर दरम्यान 4 रुपये भाव आहे. अन्य कोणती तारीख असेल तर 4.5 रुपयांचा भाव देण्यात येतोय. अन्य कोणत्याही राज्याबाबत असा सट्टा पूर्वी लागल्याचं ऐकिवात नाही. कदाचित सट्टा बाजाराचा गुजरातशी जवळचा संबंध असल्यामुळं हे घडलं असेल. निवडणुकांच्या तारखाबरोबरच अर्थात गुजरात आणि हिमाचलच्या निकालावरही सट्टा खेळला जातोय. या दोन्ही राज्यांमध्ये भाजपाची सत्ता येईल असा सट्टा बाजाराचा प्राथमिक अंदाज दिसतोय. यात भाजपासाठी 1.5 रुपया तर काँग्रेससाठी 2 रुपयांचा भाव सुरू आहे. हिमाचल प्रदेशात 68 जागांसाठी 9 नोव्हेंबरला एकाच दिवशी मतदान होणार आहे. सटोडी यांच्या भविष्यवाणीनुसार गुजरात आणि हिमाचलमध्ये एकाच वेळी मतदान होणार नाही. गुजरातमध्ये नोव्हेंबरच्या शेवटच्या किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होण्याचा सट्टा बाजाराचा अंदाज आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.